हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा मी गीतांजली तुम्हा सर्वांचं आपल्या एका मराठी व्हिलॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात सर्व? मस्त ना आणि मस्तच राहा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ. ईश्वरचरणी प्रार्थना. जसं की तुम्हाला समोर दिसत असतील तर भरपूर असे पतंग पडलेले आहेत. तर हे मी रंगीत पेपर जे असतात आपले, पेपर कुठले पण भेटतात, त्यापासूनच घरीच बनवलेले आहेत. तर आज आम्ही करणार आहोत टिया बेबीचे बोरणान. संक्रांतीचा दिवस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा जो दिवस असतो त्याला किक्रांत म्हणतात. आणि शक्यतो त्याच दिवशी लहान मुलांचे बोरणान केले जाते. तर 1 ते 5 वर्षांपर्यंतच्या मुलांची बोरणान करतात. तर टियाचं आता यावेळेस 3रं बोरणान आहे आणि यावर्षी तिला आता 3 वर्ष कम्प्लीट होऊन नंतर तिला 4थं वर्ष लागेल. तर अजून 2 वर्ष पण बोरणान बाकी आहे. 2 वर्ष ऑलरेडी झाले आणि हे जे आहे हे 3रं वर्षाचं बोरणान आहे. तर हे सगळे मी काइट्स घरीच बनवलेले आहेत आणि आता हे मी सगळे इथं व्यवस्थित लावून घेते. थोडंफार डेकोरेशन करणार आहे जेणेकरून छान दिसेल आणि लहान मुलांचा हा आगळा वेगळा आनंद त्यांना पण खूप छान वाटेल. त्यामुळे जे शक्यतो बोरणान करतात पण, कारण यामध्ये पण सगळी लहान मुलं येत असतात आणि खूप त्यांचा पण मस्त असा एन्जॉय होतो, त्यांना पण छान वाटतं. आणि सगळ्यात मेन म्हणजे लहान मुलांचं आवडतं म्हटलं तर गोळ्या, बिस्किट, चॉकलेट यामुळे तर त्यांना खूप छान वाटतं. तर त्यामुळेच मग मी पण बोरणान करत असते. आणि अशा प्रकारे माझं फायनल डेकोरेशन झालेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चला, हे डेकोरेशनचं तर काम झालं. त्यानंतरचं काम होतं तर ती म्हणजे रांगोळी. तर मी आज थोडीशी वेगळी रांगोळी काढणार होते, कारण आज बोरणांसोबत हळदी कुंकूसुद्धा ठेवलं होतं जेणेकरून ज्या कोणी लेडीज येतील तर त्यांची मुलं अशी पण लहान सोबत घेऊनच येतात. तर मग दोन्ही कामं एकदाच होतील आणि आपल्यालाही एका वेळेतच सगळी छान पद्धतीने तयार होता येईल. त्यामुळे मग मी दोन्ही गोष्टी सोबतच ठेवल्या होत्या. बोरणान झालं की लगेच हळदी कुंकू पण. तर मग मी इथे हळदी कुंकूसाठीची छान अशी रांगोळी काढत आहे. तर ही रांगोळी जी आहे ते रांगोळीचा वापर न करता आपण जे काही बाकीचं साहित्य आहे म्हणजे सुवासिनींचं, तर त्यानेच मी ही रांगोळी काढत आहे. आणि खूप छान वाटते असं पण वेगळी काहीतरी क्रिएटिव्हिटी, आपल्याला पण छान आणि पाहणाऱ्याला पण छान वाटतं. त्यामुळे मग मी ही अशा पद्धतीने काढत आहे. तर यामध्ये मी ब्लाऊज पीसचा वापर, गहू, तांदूळ, पान, सुपारी, त्यानंतर ज्या सगळ्या कुठल्या सुवासिनी दागिने घालतात तर ते सगळे दागिने, नथ, झुमका, मंगळसूत्र गळ्यातले, अशा पद्धतीने वापर करून ही छान अशी मी रांगोळी इथे काढत आहे. आणि ब्लाऊज पीसचं म्हटलं तर थोडेसे दोरे वगैरे निघत होते, त्यामुळे मग टिया इथे मला काते आणून दे म्हटलं तर तिने इतक्या वेळ दिली नाही, पण आता तिने दिलेली आहे. आणि 3-4 ब्लाऊज पीसचा वापर करून मी अशा पद्धतीने ही रांगोळी काढते. टियाला घेऊन या सगळ्या गोष्टी करणं खरंच खूप अवघड जातं. आणि खरं सांगायला गेलं तर सकाळपासूनचं माझं सगळं रुटीन मी शेअर नाही केलेलं. तर आता ही रांगोळी माझी कम्प्लीट झाली आहे. कशी वाटली सांगा मला. घरामध्ये मी तशा पद्धतीने सजावट केली पण बाहेर सुद्धा मला थोडीशी रांगोळी काढायची होती. तर बाहेर माझी आता रांगोळी काढणं चालू आहे. आणि तुम्ही आतापर्यंत पाहिले की टिया किती गोंधळ करत होती किंवा शांत बसत नाही, इकडे तिकडे फिरणार, पलीकडेच्या साईडला आमच्या लिफ्ट आहे तिकडे पण जाते, बटन प्रेस करते, असे काही ना काही तिचे कामे चालू असतात. पण चला, लहान मुलांना घेऊन वेळ जातो थोडासा पण आनंद आपल्याला आणि त्यांनाही भेटतो, त्यामुळे या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि सकाळपासून म्हटलं तर सगळं आवराआवरी जी आपले डेलीचे कामं असतात त्यामध्येच 1-2 वाजले आणि 2 नंतर ते माझं हे 4 ते 5 पर्यंतचं रुटीन आहे. तर कारण सगळ्या गोष्टी या काढाव्या लागतात, जे काही तुम्ही पाहिले ब्लाऊज पीस झालं, त्यानंतर बोरणांचं डेकोरेशन, हे काही वरती ठेवलेलं नसतं ते आतमधून काढणं, त्याच्यामध्ये 1/2 तास जातो, इकडे तिकडे कुठं ठेवलेलं असतं सगळ्या गोष्टी शोधणं आणि त्यानंतर मग डेकोरेशन करणं, भरपूर वेळ जातो. आणि त्यात मेन म्हणजे लहान मुलं असतात ना, तर आमची टिया बेबी मग वस्तू घेणार, फाडणार, काही ना काही सुरू असतं, तर तिला पाहत पाहत बराच वेळ जातो माझा. त्यानंतर सगळ्या सुवासिनींना देण्यासाठी मी तिळगूळ चक्कीसुद्धा याच वेळेमध्ये बनवली होती.
म्हणून मग एवढा वेळ जातोच थोड्या थोड्या गोष्टी करत करत हळूहळू। तर आता इथे मी बाहेर बोरणांची रांगोळी काढत आहे की आतमध्ये म्हटलं हळदी कुंकासाठी सुवासिनींसाठीची रांगोळी झाली, पण लहान मुलांची बोरणांची रांगोळी बाहेर काढूया आणि ती पण माझी खूप छान अशी रांगोळी झालेली आहे। तर पहा तुम्ही आणि नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा की सगळी माझी तयारी झाली। आता माझा मेकअप वगैरे करायचा आहे, माझा अवतार खूप हे झाला आहे कारण सकाळपासून कंटिन्युअसली सुरू आहे। आता बघा 5 ला फक्त 5 कमी आहेत आणि तयारी तर जवळपास सगळी झालेली आहे जसं की तुम्हाला मी आधी दाखवले। इकडे फक्त मी चॉकलेट वगैरे नाही ठेवले कारण टिया बेबी आमची लगेच चॉकलेट घेणार आणि सगळेच चॉकलेट संपणार, त्यामुळे मी चॉकलेट नाही ठेवले, सगळ्यात शेवटी ठेवणार आहे, तिला चॉकलेट खूप आवडतात। तर अशी सगळी तयारी झालेली आहे। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा, म्हणजे अजून कसं काय काय गोष्टी होणार आहेत त्या तुम्हाला लवकरच कळतील। इकडे आरती वगैरे पण ठेवली आहे कारण बोरणांमध्ये ना आरती ओळत असतात, तर हे इथं सगळं सामान ठेवले काढून, हे इथं वरती पान वगैरे, तर हे तर हे पण करून ठेवायचे। तर आता मी माझा मेकअप करणार आहे, साडी वगैरे घालणार आहे आणि टिया बेबीसुद्धा करेल, ते ती मोबाईल पाहते, तिला पण आता मी आवरून तुमच्यासोबत शेअर करते। सो स्टे ट्यून्ड।